नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहित बंडगर, आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी। आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा। आरबीएम न्यूज महाराष्ट्र। नूतन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी स्वीकारला पदभार, गावकऱ्यांच्या वतीने सत्कार। कोपरगाव प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चांदेकसारे, चासनळी, कोळपेवाडी, डाऊच आदी भागातील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची नगर स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाल्यानंतर अनेक दिवस तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पद रिक्त होते। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने श्रीगोंदा येथे कार्यरत असलेले, तसेच यापूर्वी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून कार्य केलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची तालुका पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली। श्री दौलतराव जाधव यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, श्रीगोंदा या ठिकाणी चांगली कामगिरी केल्यामुळे पुन्हा कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली। यानिमित्ताने ग्रामीण भागातील नागरिकांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक मनीष गाडे यांनी मनोगत व्यक्त केले, तर नूतन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सत्काराला उत्तर दिले। या प्रसंगी चांदेकसारीचे माजी उपसरपंच केशवराव होन, मनीष गाडे राजकाका होन, शरदचंद्र पवार पतसंस्थेचे चेअरमन राजू पाटील कोळपे, अभिजित झगडे चांदेकसारीचे उपसरपंच, विजयराव होन, सीताराम गुरसळ, धीरज गोरावके, संदीप गाडे नगरसेवक, काळू अप्पा आव्हाड आदींसह मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी बिपिन गायकवाड, आरबीएम न्यूज महाराष्ट्र। आम्ही काल संध्याकाळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारलेला आहे। यापूर्वी आम्ही कोपरगाव शहरामध्ये सुमारे 6 महिने काम केलेलं आहे। तर माझं नागरिकांना या अनुषंगाने विनंती आहे की त्यांच्या कुठल्याही समस्या असले तर त्यांनी निसंकोचपणे माझ्याशी संपर्क करावा। माझा मोबाईल नंबर 99230-94-070 हा नागरिकांसाठी नेहमीच उपलब्ध आहे। कुठलीही अडचण असेल, रात्री असो, दिवसा असो, कधीही ते संपर्क साधू शकतात। आणि माझं महिला, लहान मुलं, मुली यांच्याविरुद्ध होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत अतिशय संवेदनशीलपणे आम्ही कारवाई करत असतो आणि यापुढेही ती करत राहू। अवैध धंद्यावर अंकुश ठेवणे आणि गुंडांचा बंदोबस्त करणे या गोष्टीला आमचं प्राधान्य आहे। आणि गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे या गोष्टीला नेहमी